मागील भागात आपण आपत्ती व्यवस्थापन या घटकामध्ये भूकंप भूकंप म्हणजे काय, भूकंपाचे परिणाम, भूकंपाची कारणे, भूकंप झाल्यावर घ्यायची काळजी या सर्वांविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. या पुढील भागात आपण आग आगीचे प्रकार याविषयी माहिती घेणार आहोत. तर आग ही दोन प्रकारची असते, एक आहे मानवनिर्मित आणि एक आहे नैसर्गिक. मानवनिर्मित म्हणजे मानवाच्या कृतीतून लागलेली आग, यास म्हणायचं मानवनिर्मित आग. आणि दुसरा प्रकार आहे तो नैसर्गिक आग, निसर्गामुळे लागलेली आग. या दोन्ही प्रकारांमध्ये समाजाची हानी होते, जीवित हानी होते, आर्थिक हानी होते. यामध्ये सुरुवातीला आपण आगीचे प्रकार याविषयी माहिती घेऊ. तर सुरुवातीला आपण अवर्गीय आग म्हणजेच घनरूप पदार्थ, सर्वसाधारण ज्वालाग्राही घन पदार्थापासून लागलेली आग, जसे लाकूड, कपडे, कोळसा, कागद इत्यादींपासून थंडावा निर्माण करून ही आग विझवली जाते. दुसरा प्रकार आहे बवर्गीय आग, ज्वालाग्राही द्रव पदार्थापासून लागलेली आग, पेट्रोल, तेल, स्वयंपाकाला वापरतो आपण ते तेल, हे पदार्थ पाण्यापेक्षा हलके असतात. येथे फेस येणाऱ्या अग्निशामक मार्फत आग विझवली जाते. तिसरा प्रकार आहे कवर्गीय आग, ऍसिटिलिन घरगुती गॅस इत्यादी ज्वलनशील गॅसामधून लागणारी आग. त्यानंतरचा प्रकार आहे ड वर्गीय आग, ज्वलनशील पदार्थापासून लागणारी आग. मॅग्नेशियम व झिंक हे उच्च तापमानात पाण्याबरोबर क्रिया करतात, दोन्ही गट पाण्याशी संयोग पावतात तेव्हा भडकाव. ई वर्गीय आग पुढचा प्रकार आहे. ई वर्गीय आग यामध्ये इलेक्ट्रॉनिक सामान, फिटिंगचं सामान या साधनामुळे लागलेली आग. या आगीला आग प्रतिबंधक सहाय्याने विझवली जाते. यानंतर आपण पाहूया आग विझवण्याच्या पद्धती. आग विझवण्याच्या पद्धतीमध्ये आग पसरवण्यावर नियंत्रण आणण्याच्या तीन प्रमुख पद्धती आहेत. पहिली आहे थंड करणे, दुसरी आहे आगीची कोंडी करणे, तिसरी आहे ज्वलनशील पदार्थ हलवणे. सुरुवातीला थंड करणे हा प्रकार पाहू. ज्यावेळेस आग लागते त्यावेळेस आगीवर पाणी मारणे व आग विझवणे, आग थंड करणे. दुसरा आहे प्रकार आगीची कोंडी करणे. या प्रकारामध्ये तेलापासून लागलेली आग, यामध्ये ही आग विझवण्या आपण वाळू, माती याचा जास्तीत जास्त वापर करून ही आग आपण विझवू शकतो. तिसरा प्रकार आहे, तिसरी पद्धती आहे ज्वलनशील पदार्थ हलवणे. या पद्धतीमध्ये जिथे आग लागलेली असते त्या आगीमध्ये लागलेले जे सामान आहे, आग लागलेलं, ते प्रत्यक्ष
प्रत्यक्षरित्या बाजूला काढावी लागती आणि नुकतीच लागलेली आग विझवण्यासाठी स्टीपर पंप हे साधन उत्तम आहे. यानंतर आपण पाहू काळजी व सुरक्षात्मक उपाय. आग लागल्यानंतर काय काळजी घ्यावी किंवा काय सुरक्षा बाळगावी. जर आपण बाहेर गावी जात असू त्यावेळेस आपलं गॅसचं जे मेन स्विच असतं रेग्युलेटर ते बंद करण्यात यावे. त्यानंतर आपण बाहेर गावी जाताना विजेवर चालणारा जे उपकरण असतात ते बंद करण्यात यावे. त्यानंतर आपण अग्निशामक दलाला फोन करण्यात यावा. ही काळजी व सुरक्षात्मक उपाय आपण घेऊ शकतो. त्यानंतर शेवटी आहे प्रथम उपचार. आग लागल्यानंतर जे जखमी झालेले आहेत त्यांच्यावर काय उपचार सुरुवातीला करण्यात यावे. तर आग लागल्यानंतर जे जखमी झालेले आहेत त्यांना